मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आपल्याला सर्व ज्ञात असलेले परिणय फुके आणि त्यांची मुख्यमंत्र्यांशी असलेली मैत्री पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी ही मैत्रीला सार्थ ठरत परिणय फुके यांना आज मंत्रिपदाची शपथ झाली आहे आणि ते राज्यमंत्री म्हणून आजपासून राज्याचं कामकाज पाहणार आहेत. सर्वप्रथम त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे, त्याचबरोबर त्यांचं कुटुंब देखील आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, खूप कमी वेळ आहे पण आज तुम्ही शपथ झालेली आहे, काय एवढ्या कमी वेळात काम होऊ शकतं काय? नाही, बिलकुल काम होणार. 4 महिने आहे, 120 दिवस आहे आणि 120 दिवसात निश्चित एक दिवसात मोठ्या प्रमाणात आपण कामं करू, मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू, मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात व लोकांपर्यंत सरकारची योजना पोहोचू. तुमचा आवडता विषय कोणता म्हणजे काम करण्यासाठी? नाही, मला मुख्यमंत्री साहेबांनी किंवा पार्टीच्या सर्व नेत्यांनी जे ठरवतील ते मला मान्य राहणार. जो कोणत्याही डिपार्टमेंट दिला तरी मी चांगलं काम करणार. आज मुलाला मंत्रीपद मिळालं आहे, काय वाटतं? समाधान. कोणत्या क्षेत्रात मुलांनी काम करावं असं वाटतं? लोकसेवेचं. काही त्यासाठी काही राजकारणच करायची गरज नाही, लोकसेवेच्या क्षेत्रात काम करा. लोकसेवेच्या क्षेत्रात काम करा. इतके दिवस काम करताना अनुभव आलेला आहे तुम्हाला, लोकांना कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक काम करण्याची गरज असं वाटतं? ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये एवढा विकास झाल्याचं तुमचं मत? मुख्यमंत्र्यांच्या फार आनंद झाला आहे आणि वटपौर्णिमाच्या दिवशी एवढं छान न्यूज मिळणं म्हणजे मला असं वाटतं की पूजा पावन झालेली आहे आजची आणि खूप आनंद आहे. खूप कार्य करावं असं मला वाटते आणि ते करणार याची मला खात्री आहे. आज तुम्ही एका राज्यमंत्र्यांच्या पत्नी झालेल्या आहेत. एक पत्नी म्हणून तुम्हाला जर कधी संधी मिळाली तर तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम कराल? कुठलंही क्षेत्र काम करायला मला असं वाटतं की क्षेत्राची गरज नसते. लोकसेवा करायची जर इच्छा असली तर कुठलंही क्षेत्र असो कार्यरत असणं मला आवडेल कुठलंही. दीदी, पप्पा आज मंत्री झालेत, तुला काय वाटतं? पप्पा मंत्री झालेत, काय म्हणणं आहे तुझं? मला खूप छान वाटलं की फादर्स डेला एवढा मोठा गिफ्ट दिला मला म्हणून. पप्पा, नाव काय तुझं? यशस्वी. कोणत्या स्टँडर्डमध्ये शिकते? आता 3rd मध्ये जाणार आहे. आता पप्पा, मग तुझं गाव कोणतं आहे? अच्छा, मग आता पप्पा नागपूर. हां, मग पप्पा आता मुंबईत आल्यानंतर नागपूरमध्ये येणार. तू मुंबईत येणार शिकायला? नाही. तू तिकडेच थांबणार? हो. हे होतं डॉक्टर फुके यांचं सर्व कुटुंब, त्यांच्याशी आपण बातचीत केली. ते म्हणतात की ज्या क्षेत्रामध्ये आम्हाला काम करायला